आणि हो मर्डर एक आयसोलेटेड इन्सिडेंट म्हणूंक शकना, हो सारको प्लॅन्ड एक गँग एकटा येता आणि एका भुरग्याचं मर्डर करता अशी गजाल. आणि अशें म्हाका दिसता फाटले जर आम्ही काही दीस पळयत एक दोन चार इन्सिडंट सारखे रिसंट म्हणल्यार एक चार पाच दिसांचो पिरियडानूच जर आम्ही काढीत जाल्यार एक हो जेन्ना एसॉल्ट झालो तो भुरगो तो आता मेलान तो मर्डर झाला ताजे बरोबर कुळ्या असोच एक ग्रूप आयलो आणि एका भुरग्याक एसॉल्ट केल्लो. त्याच बरोबर फाटल्या दिसांनी आम्ही पळयला की म्हापशां एका कॉन्स्टेबलाचेर अटॅक केल्लो थोड्या भुरग्यांनी रातचो. जाल्यार ही गुंड प्रवृत्ती जी गोंयांत आज निर्माण झाल्या हाका जबाबदार कोण? हाका जबाबदार गोंयचे सरकार आणि मुख्यमंत्री जो स्टेटीचो होम मिनिस्टर असा तो कम्प्लिटली ह्या गजालीक रिस्पॉन्सिबल असा. आणि लॉ अँड ऑर्डर ह्यो जर दोन तीनूच हांवें तुमकां इन्सिडंट सांगल्या जर लिस्ट वाचपाक वचत फाटले एक वर्स दोन वर्सां तीन वर्सांचे जाल्यार ते बरेच लांब आसा. क्रायम रेटूय आमी पळयल्यार गोंयांत सदांच हाय आसता. आनी सरप्रायजिंगली म्हणल्यार आज हे ऑर्गनायज जे क्रायम जावपाक लागल्या, हे ऑर्गनायज जे ग्रूप जावपाक लागल्या, गँग जावपाक लागल्या हाका जबाबदार कोण? हाका जबाबदार हे सरकार. कित्याक पुलिसांक सगळें इन्फॉर्मेशन आसता, इंटेलिजन्स आसता. अशें आसतना सुद्दां जर गोंयांत हे जे ग्रूप हे गँग्स जे एक्सटॉर्शन करतात आणि तांच्या दोन गँगां मदीं एक्सटॉर्शनांत कॉम्पिटिशन चालू आसता की कोण एक्सटॉर्शन करतलो, खंयच्या एरियेन कोण हप्तो घेतलो, हांकां कंप्लीट पुलीस मेकॅनिझमाचो सपोर्ट आसता आणि तांकां सरकाराचो सपोर्ट असता. जेन्ना हांव पुलीस मेकॅनिझम म्हणटा पुलीस डिपार्टमेंटान कितलेशेच बरे ऑफिसर्स आसता जे खरेंच सिन्सियरली काम करता, पण मी ओवरऑल जर सिस्टम जर पळयत जाल्यार तांचेर सरकारा कडल्यान भरपूर दबाव असता. आणि बीजेपीचे हे सरकारान आम्ही पळयला की काय वर्सांनी हे ऑर्गनायज्ड गँग गँग वॉर तलवारी घेऊन भोवपी ग्रूप हे प्रकरणां भरपूर वाढल्या. हाजे वयल्यान एक गजाल स्पश्ट जाता की हे असले गँग्स गुंडगिरी जी चलल्या हाका बीजेपीचो सरकाराचो डायरेक्ट सपोर्ट आसा. कित्याक तांच्या आशिर्वादा शिवाय हे ऑर्गनायज्ड गुंडांचे जे ग्रूप आसा ते फंक्शन जावपाक इम्पॉसिबल. आम्ही एक रिसंट इन्सिडंट पळयलो तो एक इन्फंटाची बॉडी पार्ट्स मेळ्ळे ल्हान भुरग्याचे. ही एक सामकी धक्कादायक आणि शॉकिंग गजाल. सेम ते सेम बेल्टाचेर चार वर्सां फाटी अशेच भुरग्याचे बॉडी पार्ट्स मेळले, ताजे अजून काय इन्वेस्टिगेशन जावंक ना. आणि चढ सिरियस गजाल म्हणजे पुलीस ऑफिसर सांगता की ही व्हडली सिरियस घेऊची गजाल न्ही म्हणून. हे गजाली वयल्यान पुलिसेचे सिरियसनेस कितले असा क्राईम डिटेक्शनाक हे कळटा. एका जर न्यूबॉर्न भुरग्याची जर डेड बॉडी पार्ट सापडटा आणि जर पुलिसांक दिसता की ही गजाल सिरियस न्ही म्हणून जाल्यार सिरियस गजाल किती? हाजेर पुलिसांनी उत्तर दिवचे, हाजेर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिवचे, ना जाल्यार असले ऑफिसर्सांचेर एक्शन जावपाक जाय. ते जर असल्यो गजाली क्रायमाच्यो जर ते सिरियसली घेना जाल्यार हे वाढत जातले प्रकरणां. म्हाका दिसता जो ते भुरग्याचेर एसॉल्ट केलो ते एक्यूज अजून सापडूंक ना, मर्डर केसीन इनवॉल्ड आसलेले. आणि असे झाला असताना आम्ही एक पळयता की एक कंप्लीट गव्हर्नमेंट लेवलाचेर आणि पुलीस लेवलाचेर हाय रँकिंग पुलीस ऑफिशियल लेवलाचेर कंप्लीट सायलन्स असा. तुम्ही एक तुमकां हांव इन्सिडंट सांगता. एक नेपाळचे चली गोंयांत आयले आणि ते मिसिंग झाले. सबंद गोंयांत मिडियान बोवाळ झालो, नॅशनलूय न्यूज झाली की नेपाळचे कोण तरी गव्हर्मेंट ऑफिशियलाचे काय कोणाचे चली गोंयांत आयले आणि ते मिसिंग झाले म्हणून. दोन दिसांनी काय ते एक दिसान इन्वेस्टिगेशन जावन ते चली सापडले आणि कळ्ळें की ते ओनर ओन कितें मेडिटेशन काय कित्याक तरी गोंयांत आयले. ही गजाल सांगपाक पुलीस प्रेस कॉन्फरन्स घेता. हे पुलिसांनी प्रेस नोटीस इश्यू करून इन्फॉर्म करूं येता असले की मिसिंग चली सापडले म्हणून. पण जे चली स्वता जाऊन गोंयांत आयले आणि ज्याचे पेरंट्सांक दिसले ना ते मिसिंग असा म्हणून, ते जेव्हा सापडता आपले थापटुपाक पुलीस प्रेस कॉन्फरन्स घेता. पण गोंयांत ज्यो ह्यो सिरियस क्राईम वाढल्या, जे ऑर्गनायज गँग झाल्या, जे मर्डर करता, जे रस्त्यार तलवारी घेऊन भोवता, कॉमन मनीस आज जो अनसेफ फील करता, हाजेर उत्तर दिवपाक पुलीस प्रेस कॉन्फरन्स केन्ना घेतले? कालच्या मर्डरा बद्दल अजून एक्युज्डांक अरेस्ट करूंक ना. आम्ही डिमांड करता तांकां इमिजिएटली अरेस्ट करचे. आणि पुलिसांनी पहिली म्हणल्यार जनते फुडल्यान येऊन हाजेर उत्तर दिवचे, मुख्यमंत्र्यान उत्तर दिवचे, कित्याक तो होम मिनिस्टर. लॉ अँड ऑर्डराची लोकांच्या सेफ्टीची जबाबदारी पुलिसांची असता आणि तांचो हेड आणि हेड ऑफ द स्टेट म्हणून चीफ मिनिस्टराची असता. पण आमकां दिसता की तो ते एक नॉन सिरियस गजालीचेर स्टेटमेंट करपाचे सांगून की कोणाचे आमदार कोणे हाडले आणि कितें केले ह्यो ज्यो तो कॅज्युअल रिमार्क्स देता ताचे परस म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान ह्यो सिरियस गजालीचेर लक्ष घालचे आणि हाजेर लोकांक क्लॅरिटी दिवची. आज
जनरली लोकांक अनसेफ फील जाता, कित्याक क्रायम अगेन्स्ट वुमनूय गोंयांत भरपूर वाडला. आमी पळयलां एवरी अल्टरनेट डे एक तरी रेप रिपोर्टेड आसता. आजचो सुद्दां जर तुमी न्यूज पळयत मॉर्निंग जाल्यार हांवें खंय तरी वाचलां की खंय तरी गोंयांत रेप रिपोर्ट जाला. वुमन आर अनसेफ जनरल, कोण आतां भुरगे आसा कोण धंदो करतात ते अनसेफ. अशें एक्सटॉर्शनां जावन जर मर्डर जावपाक लागले जाल्यार गोंय आमचें खंय ते बिहार बी ते रुरल बी, आतां बिहार सुद्दां म्हणूंक मेळना कित्याक बिहार सुद्दां सुदारला. हें पळयत जाल्यार थंय रुरल बिहारांत बी ते क्रायम जसो घडटालो, चंबल घाटी जाल्यार कांय प्रश्न पडटा गोंय म्हणल्यार. सेकेंडली आमी पळयल्या की गोंयांत एक फाटी मर्डर जालो एका चलयेचो, एक सिद्धी नायक मर्डर केस स्टील डेट अनडिटेक्टेड आसा. ताजी फॅमिली सांगताली की इट्स अ मर्डर म्हणून, पुलीस टोटली डिफरंट स्टोरी सांगता. तसोच आनी एका चलयेचो मर्डर जालो, ती डिटेक्ट जाली. पण कन्सर्न आनी जी चिंतेची गजाल म्हणल्यार त्या चलयेचे बॉडी कुडके केली आनी ती गोंयच्या भायर पावली बॉर्डरी वयल्यान. पुलीस डिपार्टमेंट बॉर्डर चॅकपोस्टाचेर कितें करता? बॉर्डरीचेर पुलीस चॅकपोस्ट आसता, एक्सायज चॅकपोस्ट आसता. एवरीडे आमी न्यूज वाचता की गोंयच्यान सोरो स्मगल जाता म्हूण गोंया भायर, स्पेशली पोळ्या चॅकपोस्टा वयल्यान काणकोणा. जाल्यार तो सोरो स्मगलिंग जावन गोंया भायर कसो पावता? बॉडी गोंयच्यान मर्डर केल्ले चलयेची गोंया भायर कशी पावता? कित्याक पावता? कित्याक थंय जे पोस्टींग केल्ले पुलीस आसता हे स्पेशलिस्ट. स्पेशलिस्ट कसले? स्पेशलिस्ट हप्ता वसुली करपाचे. बॉर्डर चॅकपोस्टाचेर जे पुलीस आसता सगळे आसचे ना भितर, पण मेन कोण आसतलो जो डायरेक्ट पयशे वयर पावयता, ते बॉर्डरीचेर फक्त ट्रकां कडल्यान गाडयां कडल्यान पयशे घेतात आनी गाडयो अनचॅक वचपाक दिता. म्हणूनच ती बॉडी भायर पावली. आतां ती बॉडी चॅकपोस्टा वयल्यान गोंयच्यान भायर पावली, ते चॅकपोस्टा वयले कोणा कोणाचेर एक्शन घेतलें हें सरकारान सांगचें. थंय एक्सायज आसले, थंय पुलीस आसले, कितले पुलिसांचेर थंय एक्शन घेतले ज्या जाग्या वयल्यान ती बॉडी गोंयच्यान भायर पावली. आज आमी पळयता की ट्रॅफीक पुलीस वचत थंय, स्पेशली ट्युरिजम बेल्टार चोगम रोड पळया, भायली गाडी दिसली गोंया भायली की ती गाडी स्टॉप करता, ट्युरिस्टांक हॅरस करता. आमी आमची गाडयो घेवन गोंया भायल्या स्टेटींनी इतले भोंवता, केन्नाच गोंयची गाडी दिसली म्हणून मुद्दम पुलीस हात दाखोवपाक वचनासले. पण आतां गोंयच्यो गाडयो स्टॉप करता आनी पुलीस दुसरे स्टेटीचे सरळ सांगता, ते मागीर कर्नाटका जावं ऑर महाराष्ट्रा जावं ऑर आनी तूं फर्दर वयर वच, ते सरळ सांगता गोंयांत आयिल्ल्यो गाडयो तुमचे पुलीस आमच्यो धरता म्हणून, गरजे भायर हॅरस करता. आनी हो हॅरसमेंटाचो डायरेक्ट इम्पॅक्ट कोणाचेर जाता? तो गोंयकारांचेर जाता जे आपल्यो स्वताच्यो गाडयो घेवन गोंया भायर आपल्या कामांक ऑर भोंवपाक वतात, हॉलिडे वतात. हे कित्याक ट्युरिस्टांचो हॅरसमेंट करता? कित्याक एका सायडीन बोवाळ करता की ट्युरिस्ट कमी जाल्या, ट्युरिजम इज द ओनली सोर्स ऑफ रेवेन्यू, आनी ट्युरिस्टांक हॅरस करप हें बंद जावपाक जाय. आमी डिमांड करतात. आनी एक गजाल तुमकां सांगता, फाटल्या दिसांनी पुलिसांनी एक ड्रायव्ह केलो टेनंट वेरिफिकेशन ड्रायव्ह म्हणून. खंय 20 टेनंट धरले म्हणून आतंकवादी बी धरलेले भशेन, कोण 20 धरले, खंय 40 धरले, खंय 50 धरले, आनी ते व्हडले ताचें हें केलें की आमी दिवे लायले म्हणून, टेनंट धरले म्हणून वेरीफाय करूंक नासलेले. कितले ओनरांचेर एक्शन घेतले हें क्लॅरिटी दिया. जर अशे ओनर अशे जर टेनंट दवरता अनवेरीफायड आनी ते फाल्यां क्रायमान इनवॉल्व आसतात, आनी जर त्या लोकांचे स्ट्रक्चर इल्लिगल आसा, ते कलेक्टरान डेमोलिश कित्याक करूंक ना अजून पर्यंत? आनी जेन्ना 20 टेनंट, 50 टेनंट, 40 टेनंट विदाउट वेरीफिकेशन सापडटा आनी पुलीस जेन्ना हे लोकांक सांगता, म्हाका दिसता पुलिसांनी स्वताक एक्सपोज केला. जेन्ना वेरिफिकेशन ड्रायव्ह जाल्लो तेन्ना जर एक टेनंट, दोन टेनंट जर चुकून खंय सापडलेले जाल्यार तो ड्रायव्ह सक्सेसफूल म्हणून येता आसलो आनी पुलीस मशिनरी इज वर्कींग प्रॉपरली म्हणून. येदे मोठ्या प्रमाणान अशे अनवेरीफायड टेनंट सापडप एक्सपोजीस द कंप्लीट फेलियर ऑफ लॉ एंड ऑर्डर सिट्युएशन इन गोवा, एक्सपोजीस द कंप्लीट कॉलेप्स ऑफ पुलीस मशिनरी इन गोवा. देर इज अ सिरियस एंड सिवियर प्रेशर ऑन द पुलीस एंड दीस इज द रिझल्ट ऑफ इट. आमी डिमांड करता काँग्रेस पार्टीच्या वतीन, आयचे हे ओवरऑल जर सिट्युएशन पळयले, मेन आमचो डिमांड आसा गोवा सरकारान इमिजिएटली स्पेशल टास्क फोर्स अपॉइंट करचो गोंयान. आनी ते स्पेशल टास्क फोर्साक फक्त हे ऑर्गनायज्ड क्रायम, ऑर्गनायज्ड गँग जे एक्सटॉर्शनां चलयता आनी एक्सटॉर्शना वयल्यान गँग वॉरांनी लोक मरतात ऑर कोणाक इनोसंटाचो जीव वता तांचेर इमिजिएट हातूंच्यान एक्शन जावपाक जाय. स्पेशल टास्क फोर्स फॉर्म करचो आनी हे ऑर्गनायज जे क्रायम चल्ला ताचेर स्टेट गव्हर्मेंटान हात घालचो. जर सरकार स्पेशल टास्क फोर्स फॉर्म करून हांचेर हात घालना आनी हे ऑर्गनायज क्रायम जर काबार करना, हे गँग जर काबार करना, जाल्यार हातूंच्यान प्रूव जातले की हे जे ऑर्गनायज क्रायम करपी ग्रूप आसा हे हप्तो डायरेक्ट सरकाराक पावयता म्हणून. थँक्यू.
तुका हांवें सांगलें, जर चॅकपोस्टाचेर पुलीस जे आसता ते जर व्हेकल्स इन्स्पेक्ट करताले जाल्यार गोंयच्यान डेड बॉडी चलयेची भायर पावची नासली. ते जर हप्तो घेवन जर गाडयो सोडपाक लागले थंय चॅकपोस्टाचेर पोस्टींग करपाक लाखांनी रुपया दितात, कोणाक दिता? मुख्यमंत्र्यान सरळ उत्तर दिवपाची गरज आसा. पयशे कित्याक चॅकींग जायना, कित्याक तांचेर एक्शन जायना? अशें जेन्ना पुलीस मशिनाचेर जाता विदाउट पुलिसेचो आशिर्वाद आनी सरकाराचो आशिर्वाद आसल्या शिवाय गुंड म्हणटा ते चलूंक शकता? सरकार म्हणल्यार सगळ्यांत व्हडलो गुंड मरे. सरकाराक हे लोक जाय आसता हप्तो कलेक्शन करपाक. राजकारणी जे सत्तेर आसा तांकां हे लोक जाय आसता हप्तो कलेक्शन करपाक, म्हणून हे ऑर्गनायज क्रायम जाला. पुलिसांक जर फ्री हँड दिलो जाल्यार म्हाका दिसता विदीन 24 hours पुलीस जे क्रिमिनल बॅकग्रावंडाचे आनी एक गुंड जे आसा, जे आज थोडे व्हडले माफिया जाल्या, तांकां विदीन 24 hours काबार करूंक शकता. पण आज जातून जाला कितें, सरकाराचे टॉप लेवल लिडरशीप जी आसा तेच जेन्ना करप्ट म्हणून खबर आसा, आज गंगेन सगळे हात धुवपाक लागल्या. देर इज करप्शन फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणून आमचो डिमांड परत आसा की STF फॉर्म करचो सरकारान आनी डायरेक्ट असॉल्ट करचो ऑर्गनायज क्रायम गँग्स आनी हांकां काबार करचे. आनी करप्शनाचो जेन्ना इश्यू घडटा पळय तेन्ना आनी मेन म्हणटा कला अकादमीचेर, आता आयटीशांनी सांगला तेचेर तुका कितें सांग? पळय कला अकादमीचेर आमी खूब फावटी उलयल्या. कला अकादमी आमी सदांच सांगला हो भ्रश्टाचाराचो ताजमहल जो गोंयचें नांव घाण करता. अजून पर्यंत मुख्यमंत्र्यान ताजेर मिनिस्टराचेर एक्शन कित्याक घेवंक ना? आनी तातूंत गोविंद गावडेंनी मुख्यमंत्र्याचेर आरोप केल्या, ताजे वयल्यान म्हाका दिसता सगळ्यो गजाली स्पश्ट जाता. आतां पर्यंत एक्शन जावपाक जाय आसलें, जावंक ना हाजे वयल्यान लोकांनी कितें आतां समजून घेवपाक जाय. सी, वी हॅव ऑलवेज सेड दॅट दीस गव्हर्नमेंट इज एंटी पुअर, एंटी वर्किंग क्लास, and we don't expect any justice from them. They only give dates, they give false assurances, and there will be no outcome. We will always stand firmly with the workers and the working class. Thank you. पळय अजून पर्यंत तो एक्यूज सापडना. अजून पर्यंत सरकाराची म्हाका दिसता सिनियर ऑफिसरांनी प्रेस कॉन्फरन्स घेवंक जाय आसली, कित्याक हो एक दोन लोकांची पिवपाक बसल्या ते झगडी जाली आनी रागान कोणे तकलेर बाटली मारली आनी कोण मेलो असो इन्सिडंट न्हय. दीस इज अ ऑर्गनायज क्रायम. हो प्लॅन करून एक गँगान अटॅक केला आनी कोणाचो मर्डर केला, 100% ताका कोणाचो तरी बॅकअप आसतलो, म्हणून ताजेर अजून एक्शन जायना.